राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण शहर समन्वय समितीची स्थापना। नुकतेच चिपळूण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी घेण्यात आली। यावेळी शहरातील अनेक विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली। तसेच शहरातील पक्ष संघटना मजबूत करण्या हेतूने आणि पक्षातील पदाधिकारी यांची निवड करण्या हेतूने शहरातील नेते व कार्यकर्ते यांचे समन्वय साधण्यासाठी रमेश कदम यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांचे सहयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण शहर समन्वय समिती शिरीष भाऊ काटकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली। नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या समितीमार्फत संपूर्ण शहरातील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन मार्गदर्शन व एकजूट करण्याचा मानस यावेळी करण्यात आला। सर्वांना एकत्रितपणे घेऊन विचारविनिमय करूनच शहरातील नव्या दमाची आणि विकासकामे व सामाजिक कामांना न्याय देणारी अशी भक्कम कार्यकारिणी केली जाणार हेही यावेळी निश्चित करण्यात आले। चिपळूण शहर राष्ट्रवादी शहर समितीचे अध्यक्ष शिरीष काटकर यांचे समवेत यामध्ये विविध प्रभागांमधून विविध नेते व कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली। समितीमध्ये माजी नगरसेवक अविनाश केळसकर, बिलाल पालकर, रतन पवार, संजय तांबडे, रमेश खळे, अर्बन बँक चेअरमन श्री सतीश अप्पा खेडेकर, एजाज मुगातम, श्रीकृष्ण गुडेकर, अब्बास जबले, मंदार चिपळूणकर, फैयाज देसाई, महम्मद पाते, प्रवीण रेडीज, रोहन चौधरी, अनंत हळदे, संदीप चिपळूणकर, अस्लम बेबल, अमित कदम, अफजल खच्ची, नियाज संगे, महेश पवार, विशाल निवाते, कैलास दांडेकर, अनंत भुवळ, अश्रभ घारे, विलास कांबळे, मोहन शेलार, राम गोरिवले, लक्ष्मण पवार, आसिफ कुंडलिक, सावित्रीताई होमकळस, शहराध्यक्षा दीपिका कोतवडेकर, रहमत जबले आदींची निवड करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, श्री विनायक होमकळस सर, वकील अजिंक्य कदम, दिलीप खापरे, वासुदेव मेस्त्री, मिलिंद शिंदे, विलास चिपळूणकर, बरकत वांगडे, श्रीनाथ खेडेकर, प्रमोद लोटेकर आदी उपस्थित होते। नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या समितीद्वारे शहरातील विविध प्रभागांमध्ये लवकरच सभा घेत पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात होणार आहे। यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहर समन्वय समिती अध्यक्ष शिरीष काटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या।